तर मी हे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि ह्याची ओपन साईड तुमच्या साईडने घेतलं आहे। तर आता कॅनव्हास पेपरच्या ओपन साईडवरून आपण माप टाकणार आहोत। तर हे उंचीला घेतलं आहे 12.5 आणि रुंदीला घेतलं आहे 7 इंच। आता जी बंद बाजू आहे तिथून आपण 3.7 इंचावर टिक मार्क करत आहोत आणि इथून खालच्या पॉईंटपासून पण 3.7। वरतून आता आपण 1.5 इंचावर टिक मार्क करत आहोत आणि इथून 1। तर ते जे आता आपण 1 आणि 1.5 असं टिक मार्क केलं तिथे ड्रॉ केलं आहे। आता जे खाली आपण जे 2 पॉईंट तयार झाले वरचा आणि खालचा तिथे आपण क्रॉसमध्ये करून घेऊया। त्याच्यानंतर आता खाली जे 2 पॉईंट आहे त्याच्यासाठी आपण कर्वच्या मदतीने आकार देऊ शकतो किंवा तुमच्याकडे कर्व नसेल तर घरात अशी प्लेट असते आपल्याकडे ती प्लेट असं ठेवायचं। हे बघा हे व्यवस्थित ॲडजस्ट करून इथून आकार देत आहे किंवा त्या कर्वच्या मदतीने पण। आता आकार दिलेला आहे, आता इथे टक्स मारायचा आहे तर 1.5 इंचाचं टक्स घेतलं आहे। तर बघा इथून पण आता वरतून 1.5 इंच टिक मार्क केलं आहे ते आणि 0.7 असे 2 पार्टला टिक मार्क करायचा, पहिला हा टक्स आणि वरचा ते 0.7। आता हे कॅनव्हास पेपर आपण कटिंग करणार आहोत पण त्याआधी इथे आपण पिन अटॅच करून घेऊयात आणि चला आता कॅनव्हास पेपर कटिंग करून घेऊयात। हे आपण डायरेक्ट कापडावर पण करू शकतो परंतु कॅनव्हास पेपर लावल्याने खूप फिनिशिंगने बॅग शिवली जाते म्हणून मी कॅनव्हास पेपर लावून दाखवत आहे। तर आता जे आता आपला कॅनव्हास पेपर होता त्याचे जे 2 पार्ट आहेत टक्स ते दुसऱ्या साईडच्या कॅनव्हास पेपरला पण टिक मार्क करून घेऊया आणि वरचं 0.7 पण। तर आता एवढं जे आपण कॅनव्हास पेपर ड्रॉ केलं आहे ते तुम्हाला ओपन करून दाखवते। तर बघा त्याच्यानंतर हा कॅनव्हास पेपर आपण ह्या फॅब्रिकवर पेस्ट करून घेणार आहे म्हणजे इस्त्री करून। तर मी आता इस्त्री करून घेतलं आहे, आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकूयात। हे बघा अशा प्रकारे आपल्याला एक शेप मिळतो। त्याच्यानंतर बंद बनवण्यासाठी आपण 2.5 इंचाची रुंदीला आणि उंचीला 14 इंच असं कापड घेतलं आहे। त्याला पहिल्यांदा डबल फोल्ड करा, त्याच्यावर क्रीज ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर 1/2 इंच आतमध्ये टाकून अशी पट्टी तयार करायची आहे म्हणजे बंद तयार करणार आहोत पिशवीसाठी। तर आता त्याच्या किनाऱ्यावरून टीप देत आहे। तर हे आता बंद आपले पेट झाले आहेत। त्याच्यानंतर हे बंद इथे अटॅच करायचं आहे जे आता आपण पार्ट रेडी केलेला आहे। तर आता त्याला आपण अटॅच करून घेऊया। इथे खाली टक्स मारायचे आहेत बघा मी तुम्हाला ड्रॉ केलेलं। तर बघा असं क्रॉसमध्ये करून ह्याच्यावरून 1 इंचावरून बघा टिक मार्क केला, इथून आपण क्रॉसमध्ये टक्स मारूयात। तुम्हाला ओपन करून दाखवते, बघा किती छान आकार येतो बॅगीला। तसंच दुसऱ्या साईडला पुन्हा फोल्ड आणि इथून 1 इंचावरून स्टिचिंग। हे अशा प्रकारे आपलं मेन फॅब्रिकचा एक पार्ट रेडी झाला आहे। बाजूला ठेवूया रेडी झाल्यावर। हे बघा 2 अस्तर घेतल्यात। त्याच्यानंतर इथे कशी शिलाई मारायची तर बघा अस्तरच्या कोणताही एक पार्ट ओपन ठेवायचा आहे। त्याच्यानंतर इथे वरती 0.7 सुद्धा इथे शिलाई नाही मारायचे आहेत आणि हे लायनिंग। तर लायनिंगला बघा वरती शिलाई नाही मारायचे, परत इथून पुन्हा इथे शिलाई नाही मारायची आणि इथून शिलाई मारायची, इथे आपलं टक्स येईल आणि पुन्हा इथून आकार, इथे शिलाई नाही मारायची आणि वरती। अशा प्रकारे आपण अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे। त्याआधी मी तुम्हाला आता मेन फॅब्रिकला जसे टक्स सांगितले तसे याला अस्तरला टक्स मारून घेऊया।
तर मी आता मेन अस्तरला टक्स मारून घेतले आहेत दोन्ही, आणि आता ह्याच्यावरून शिलाई मारायची आहे. पण फक्त आता हे मेन दुसरं अस्तर एकमेकांवर ठेवायचं आहे, परंतु बघा इथे वरती आपण शिलाई नाही मारणार आहे, तर ते पॉइंट व्यवस्थित अटॅच करण्यासाठी तिथे पिन लावून घ्या. पुन्हा हे जे आपण टक्स मारलं ते पण एकमेकांवर व्यवस्थित मागे पुढे नको व्हायला, त्यामुळे तिथेही पिन लावून घ्यायचं आहे. पुन्हा सेंटरला आणि दुसऱ्या टक्सला पण, आणि वरचं बाजू पुन्हा 0.7 तिथेसुद्धा. तर बघा पहिल्यांदा वरतून शिलाई मारत आहे, नंतर गॅप, पुन्हा शिलाई मारायची आहे, पुन्हा गॅप सोडायचा आहे, आणि आता शिलाई मारत जायचं आहे. जसा आकार आहे तसा आकारातच स्टिचिंग करायचं आहे. आता इथे गॅप सोडायचा आहे आणि पुन्हा वरती शिलाई मारायची आहे. तर आता आपलं अस्तर स्टिचिंग करून झालेलं आहे. आता मेन फॅब्रिक घेऊया. तर हे बघा हे मेन फॅब्रिक आपण रेडी करून घेतलेलं, तसंच दुसरं पण रेडी करून ठेवायचं आहे. तर मी केलं आहे आणि ते पण आता एकमेकांना जॉईन करायचं आहे. तर हे बघा हे मेन फॅब्रिक पण हे 0.7 खालचं वरचं व्यवस्थित अटॅच करा. परत हा टक्स पण व्यवस्थित करायचा आहे, त्याच्यानंतर हा दुसरा टक्ससुद्धा. इथे सेंटरला पण तुम्ही पिन लावू शकता आणि इथे वरतीसुद्धा 0.7. हे सगळं पिन व्यवस्थित अटॅच केली आहे. फक्त इथे 0.7 स्टिचिंग नाही करायची आहे आणि पुन्हा इथून स्टार्ट केली आहे. आकारातच शिलाई मारायची आहे आणि इथे सगळीकडे स्टिचिंग करायचं आहे. पुन्हा वरती 0.7 सोडून स्टिचिंग करायची आहे. तर आता हे आपलं मेन फॅब्रिक पण झालेलं आहे शिवून. इथे आकार आहे, तर आकारा पलटी मारण्याआधी इथे नॉचेस मारून घेऊया. तर मी आता नॉचेस मारत आहे, तर नॉचेस मारून घेतलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तर हे जे आता आपण मेन फॅब्रिकला आपण इथे गॅप सोडला आहे, त्याचं असं हे दोन्ही पार्ट आहे ते एका अपार्ट ठेवायचं आहे. का, कारण त्याच्यामधून हे बघा हे अशा प्रकारे गॅप. तसंच दुसऱ्या साईडला हे असंच आपण अस्तरला पण रेडी करून घ्यायचं आहे. खाली नॉचेस मारून घ्यायचं आहे आणि जिथे आपण गॅप सोडला आहे त्याचे हे दोन्ही पार्ट अपार्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपण ही जी मेन फॅब्रिक आहे त्याला सरळ करून घेऊया. त्याचे पॉइंट व्यवस्थित काढून घ्या आणि वाटलंच तर आत्ता चेक करा की तुमचे टक्स आणि पॉइंट बरोबर आले का. जर नसेल तर पुन्हा व्यवस्थित शिलाई करा. आता आपली ही जी सरळ बॅग आहे ती आता आपण अस्तरमध्ये टाकून घेऊया. आता इथे सुद्धा जे आपलं शेवटचे हे बघा हे जे दोन पॉइंट आहेत तिथे पिन लावायचे आहेत आणि इथे पण. तर आता मी डायरेक्ट 5 इंचावरून स्टिचिंग करत आहे. तुम्ही पिन लावून घ्या जर नवीन असाल तर. हे बघा हे अशा प्रकारे पिन लावून स्टिचिंग करायचं आहे. तर आता राऊंडमध्ये स्टिचिंग केलेली आहे. आता जे आपला एक पार्ट आपण अस्तरचा ओपन ठेवलेला तिथून आता आपण आपला मेन फॅब्रिकला काढून घेऊया आणि बॅगला सरळ करूया. सरळ केल्यावर अस्तरचे पहिल्यांदा पॉइंट टक्स हे व्यवस्थित ओपन करून घ्या. ते करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे ओपन पार्ट होतं अस्तरचं ते तिथे शिलाई मारून घेऊया. तर मी तिथेसुद्धा स्टिचिंग केलेली आहे. आता जे आपलं अस्तर आहे ते मेन फॅब्रिकमध्ये आत व्यवस्थित टाकून घ्या आणि त्याचे पॉइंट वगैरे पण व्यवस्थित करून घ्या. हे सगळं रेडी करून घेतलेलं आहे मी आता. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथे दाब टीप मारायची आहे, कारण आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक शिवून घेणार आहे फक्त वरतून राऊंडमध्येच. ओके, तर आता हे शिवून झालं आहे. इथे आपण 0.7 गॅप ठेवलेला, तर तिथून सरळ रेष मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ते 0.7 आहे तिथे स्टिचिंग करून घ्यायचं. दोन शिलाई मारायचे वरती आणि खाली पण.
तर बघा ते दोन शिलाई मारून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता आपण दोरी घेऊया जे आपण ओपन पार्ट ठेवलेला 0.7 त्याच्यात घालूया। परंतु मी मेन फॅब्रिकचं छोटीशी अशी बंद बनवलं आहे पिनच्या मदतीने, हे याच्या आतमध्ये घालूया। तर बघा हे जे आपला ओपन पार्ट आहे ह्याच्यातून आपण पिन घालूया आपली। मागचा पुढचा त्याच्यानंतर ह्या बंदाच्या शेवटी इथे राऊंड करायचं आहे। दोरी असेल, नाडी असेल, कोणत्याही रंगाची तर ते पण करू शकता। फक्त या दोन्ही बंदाला शेवटी गाठ बांधायचे 2-3, हे लक्षात ठेवा। आता दुसऱ्या साईडला पण गाठ बांधून झालेली आहे। तर आता मी तुम्हाला बॅग दाखवते। तर बघा आता किती सुंदर आपली बॅग रेडी झाली आहे आणि हे बंद अशा प्रकारे ओढल्यावर पॅक होते। म्हणजे जर तुमच्याकडे चैन नसेल तर बॅग कशी शिवायची ह्याच्यासाठी मी ही बॅग शिवली आहे। ही बॅग तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।